यस मिस्टर पुरोहित. नहीं 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 शक्यच नहीं, आज मीटिंग शक्यच नहीं है, कारण आज एक माझी महत्त्वाची मीटिंग आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, तर उद्या उद्या भेटूया आपण. श्योर 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 ओके थँक्यू सर. कॉफी. थँक्यू भाऊसाहेब. भाऊसाहेब, ह्या कॉफीमध्ये ती गोष्ट नाही जी प्रेमाच्या चहामध्ये. हो ना? कुठला 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 चहा? प्रेमाचा चहा भाऊसाहेब. कसं आहे, चहा आपण कुठे पितो एवढंच महत्व चहा कोणासोबत पितोय यालाही आहे. हो ना भाऊसाहेब? सर, तुमच्या आजच्या अपॉइंटमेंट बद्दल मला तुम्हाला सांगायचं होतं. अरे हा, बरी आठवण केलीस भाऊसाहेब. एक काम कर, आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून टाक, कारण आज माझं एक महत्वाचं काम आहे, रादर एक महत्वाची मीटिंग अटेंड करायची आहे, तीही तू अरेंज करायची आहेस. आज मला मिस मयुरींची खूप आठवण येते. त्यामुळे आज मिस मयुरीन सोबत प्रेमाच्या टपरीवर प्रेमाचा चहा होऊन जाऊ देत. अरे भाऊसाहेब काय झालं? नाही सर, काही नाही. हा पण सर, तुम्ही जसं बोलला होतात की तुम्ही आता त्यांना भेटणारच नाही कधी, मग आता त्यांची आठवण कशाला काढताय? सर मी तर म्हणतो हा आता विषयच नको, इथून पुढे त्यांची चर्चाच नको. सर सांगा ना आम्ही काय विचारतो. एक मिनिट भाऊसाहेब. सर सांगा तरी काय. सर सर सेंड. सर तुम्ही असे मेसेज नका ना करत जाऊ त्यांना. काय करतो भाऊसाहेब, थोडं आधी सांगायचं असतंच ना. मेसेज तर मी ऑलरेडी सेंड केला. हे बघ ते भाऊसाहेब, यावेळी मी मिस मयुरींना असा मेसेज सेंड केलाय की काही झालं तरी त्या मला भेटायला नकार देऊच शकत नाही. सर काय मेसेज केलाय? सॉरी भाऊसाहेब, ते मी तुला नाही सांगू शकत. सर सांगा ना. नाही नकोच, मी तुला काहीतरी सांगेन आणि तू उलट मलाच काहीतरी लेक्चर्स द्यायला लागशील. आणि तसंही मिस मयुरी आणि माझ्यामधल्या काही पर्सनल अशा गोष्टी असूच शकतात ना, तुझ्याशी कसा शेअर करणार. हा बरोबर आहे. मिस मयुरी, मी तो मेसेज तुम्हाला पाठवलेलाच नसल्यामुळे तुम्ही कितीही वाट पाहिली तरी तुम्हाला तो मेसेज येणारच नाहीये. आता तुम्ही फक्त मेसेजची वाट पाहत राहणार आणि मी तुमची मजा पाहत राहणार. भाऊसाहेब जरा ती फाईल पास कर. हा हा सर. कुठली? ही डॉक्युमेंट्सची. थँक्यू. अरे सारखं सारखं फोनवर काय बघतोयस? नाही म्हणजे काही नेटवर्क इश्यू वगैरे आहे का? नाही नेटवर्क नाही, मला एक महत्वाचा फोन येणार आहे, कधीपासून वाट बघतोय, अजून आलाच नाही. अच्छा काय गर्लफ्रेंड का भाऊसाहेब? काय सर तुम्ही पण. मी आलोच. काय प्रॉब्लेम आहे? काय नेटवर्क इश्यू पण नाही झालाय? सरांचा मेसेज काय येत नाही मला? फोन रिस्टार्ट करून बघू का एकदा? नेटवर्क तर बरोबर आहे. ब्युटीलाच फोन करते, इकडे काय झालं ते सगळं मी तिला सांगते, यावर तीच मला काय तू उपाय सांगेल. सरांचा फोन आत्ता.
घ्या. सरांचा फोन पण येतोय पण मेसेजेस येत नाही. हॅलो सर. हा सर येतो. हो हो लगेच लगेच येतो. सरांचा फोन आला म्हणजे नेटवर्क पण चांगला आहे फोनला. मेसेज काय येत नाही सरांचा. आबा हॅलो. अरे गॅरी साहेब तुम्ही या या या. काय गॅरी साहेब तुम्ही लाजवताय काय? हे घर तुमचंच आहे, तुम्ही केव्हा पण येऊ शकता. ठेवते बाहेर थांब. बस बस. अगे मनू. अगं गॅरी साहेब आले पाणी घेऊन. हो आले. आबा ते आपण ज्याच्यासाठी आलो होतो ते काम पहिले बोलून घेतो. आपण तुम्हाला जबान दिली होती ना का इस्त्रीची ऑर्डर तुम्हालाच मिळणार, पण ते मध्ये मॅटर झाला आणि मग ते राहून गेलं. ते आपल्या ब्रोला समजलं ना तर त्याने फुल मॅटर सोलटावून टाकला. तर आजपासून पेढीवरचे कपडे इस्त्रीला तुमच्याच कडे येणार. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आओ पाणी. थँक्यू. चला आपण निघतो आबा. हा थँक्यू. अहो थांबा ना, काहीतरी खाऊन जा. नाही नाही नको आता. अहो नाही हो गेर साहेब, अहो तुम्ही कधीतरी येता, काहीतरी खाऊन जा. हा आबा पण ते उशीर होतोय ना. चिवडा आहे. चिवडा आहे का? हो. हा बाकी घरची कशी? हा एकदम टकाटक. ते तुमच्याकडे पण आता लग्नाची गडबड चालू असेल ना? हो ना गेरी साहेब, आता लग्न म्हणलं की खर्च आला, खर्च म्हणलं की सगळी जुळवाजुळव आली. चाललंय. आबा तुम्ही टेन्शन ना घेऊ. काय पण लागलं तर आपल्याला नुसतं सांगा. आपण आहे, ब्रो आहे, म्हणजे काय पण काम असेल तर, लग्नात डीजे पाहिजे असेल, चाळीत लाइटिंग लावायची असेल, तुम्ही नुसता एक कॉल करा, आम्ही 10 मिनिटात येऊन मॅटर सोल्टावून टाकू. तुम्हाला माहिती आहे ना ब्रो पण तुमच्यासाठी काय पण करू शकतो ते. खरं आहे गॅरी साहेब, अगदी खरं बोललात तुम्ही. म्हणजे मोठ्या मालकांनी आमच्याशी जे जे काही केले ते तुम्ही दोघे मिळून करताय. अग म्हणू चिवडा आणतेस ना? हो. मग चिवडा म्हणूनच केलाय. हा क्या बात आहे, तुमचा होणारा नवरा एकदम त्याला लकीत बोलायला पाहिजे. एवढा चांगले स्वयंपाक करणारी बायको मिळाली त्याला. एक मिनिट हा आबा. हॅलो. हा कधी आत्ता? हा ठीक आहे. तो सॉरी आपल्याला निघावं लागेल. हे सिस्टर हे तुम्ही पार्सल करून देता काय आपल्याला? आबा तुम्हाला परत सांगतो. हा काय पण लागलं तर आपल्याला नुसतं एक कॉल करा, आपण पिझ्झा पेक्षा फास्ट ठेवू घरी. तुम्ही एवढं बोललात हेच खूप झालं आमच्यासाठी. थँक्यू. निघतो. ठीक आहे ठीक आहे, सवय लागते ना. थँक्यू. पहिलेच म्हणू की सरापांची सेवा बंद झाली ना, अरे नातं अजून टिकून आहे बघ. हे नातं असंच आयुष्यभर टिकून राहू अशी इच्छा आहे. भाऊसाहेब आज तू माझ्यासोबत न येता कामानंतर डायरेक्ट बंगलोर गेलास तरी हरकत नाही. का? अरे का म्हणजे काय भाऊसाहेब, इथून मी मिस मयुरींना भेटायला जाणार आहे ना, आणि तसं मी मिस मयुरींना भेटलेलं तुला फार काही आवडत नाही. आणि आमच्या दोघांच्या मध्ये उगाच तुझी लुडबुड कशाला ना, तेवढाच स्पेस मिळेल आमच्या दोघांना तू नसशील तर. त्यामुळे डायरेक्ट बंगल्यावर जा. सर मी काय म्हणतो, तुम्ही कशाला भेटताय त्यांना उगाच, नका भेटू ना त्यांना. वाटलंच होत मला, वाटलंच होत मिस मयुरींबद्दल मी काहीतरी चांगलं बोलायला गेलो की तू असंच काहीतरी नेगेटिव्ह बोलशील. नाही सर तसं नाही, पण बघा तुम्हाला त्यांना भेटायचंय, पण त्या तुम्हाला भेटायला तयार आहेत का? म्हणजे त्यांनी जर का तुम्हाला नकार दिला तर मग काय. म्हणून मी सांगतो सर नका भेटू त्यांना. जर मी इतक्या मनापासून पाठवलेला मेसेज वाचूनही मिस मयुरी तयार झाल्या नाहीत ना मला भेटायला, तर ह्याचा अर्थ एकच होतो. काय? हेच की मिस मयुरी भावना शून्य आहेत, त्यांना प्रेमाची भावना समजूच शकत नाही. सर आर यू? येस येस मिस मधुमालती.
गुड, मी आजच क्लिअर करून घेतो. इनफॅक्ट आताच क्लिअर करून घेतो. मधुमालती बोला ना सर. अजून काही फाइल्स असतील, काही बिल पेंडिंग असतील तर मला आताच द्या, नंतर मी नाहीये. अय्या सर, तुम्ही पुन्हा दुबईला चाललात का? नाही मिस मधुमालती, नंतर मी काही वेळासाठी अवेलेबल नाहीये. ऍक्च्युली मी बाहेर जातोय ना एका महत्वाच्या कामासाठी. इनफॅक्ट मिस मधुमालती, तुम्ही मिस मयुरींना ओळखता ना? हो, त्यांनाच भेटायला जातोय. अय्या सर, म्हणजे तुम्ही त्यांना घेऊन डेटवर जाणार आहात? सर, डेट म्हणजे ना फक्त भेटच असते, पण जेव्हा ती भेट स्पेशल असते ना तेव्हा तिला डेट म्हणतात. वाव, मग हो मिस मधुमालती, मी त्यांच्या बरोबर डेट वरच जातोय असं समजा. सर, मला ऐकूनच अंगावर शहारा आला. सर, एक तुम्ही आहात कि जे वेळात वेळ काढून डेट वर जाताय. नाहीतरी ते असे काही लोक आहेत जे डेट वर जायचं नावच घेत नाही. त्यांना डेट म्हणजे फक्त तारीख एवढंच माहित असत. आपल्यासारख्या रोमॅन्टिक लोकांच्या भावना त्यांना कशा आणि कधी कळणार ना? मिस मधुमालती. येस सर. ह्या भाऊसाहेबकडे आज वेळच वेळ आहे, तुम्ही काम का नाही करत? तुम्ही दोघे डेटवर का नाही जा? अय्या सर, आयडिया खरंच छान आहे. हो ना? पण नको, हाफ डे घेतला ना तर बोलपट सर ओरडतात. हो सर, नको हाफ डे. कशाला कॅन्सल कॅन्सल. जा, तुम्ही काय थांबताय, जा 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 जा. एक मिनिट, डेट वर जाण्यासाठी जागा महत्वाची नसते, प्रेम महत्वाचं असत. हो ना मिस मधुमालती? इनफॅक्ट तुम्ही तर आपल्या कॅफेटेरिया मध्ये पण डेट वर जाऊ शकता. अय्या सर, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. सर, असं असेल तर आम्ही रोजच डेट सेलिब्रेट करू शकतो. हो ना साहेब? हाऊ साहेब. अरे मिस मधुमालती, काहीतरी विचारतायत तुला, उत्तर दे. हो, करू शकतो. डेट सेलिब्रेट कॅफेटेरिया मध्ये. इशा, भाऊसाहेब. हा, माझं एक छोटस काम करशील का? हा सर. ऍक्च्युली मिस मयुरींसोबत मी इतक्या स्पेशल डेट वर जर जातोच आहे तर माझ्याकडून मिस मयुरींना देण्यासाठी एक छान फुलांचा बुके घेऊन येशील का? हा, स्पेशल काहीतरी, म्हणजे असा स्पेशल काहीतरी कलर पाहिजे, प्रेम दाखवणारा. रेड रोज चा बुके घेऊन येशील? हे राजवीर सर पण ना, एकतर काय मेसेज केला तो कळत पण नाही. आणि दादा, फुलं द्या ना. कुठली द्या? गुलाबाची द्या, पण छोटासा बुके असेल अशी द्या. दादा एक मिनिट. हॅलो ब्युटी, ऐक ना, मला पटकन काहीतरी मेसेज कर ना. अगं पण तू माझ्याशी फोनवर बोलतेस, मग मी तुला मेसेज कशाला करू? असं समज की माझ्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तू काहीतरी पटकन एबीसीडी किंवा हाय हॅलो टाक ना, पाठव तर. वर पाठवते पाठवते. पण अगं तू एवढी चिडली काय? काय झालं तिकडे? काही झालंय का? अगं इथे खूपच गोंधळ झालाय. बरं, राजवीर सरांनी मला म्हणजे मयुरीला एक मेसेज केलाय आणि त्यांचं असं ठाम मत आहे की तो मेसेज वाचून मयुरी त्यांना नक्कीच भेटायला जाईल.
मेसेज आहे? तेच तर ना ब्युटी, अजून मला मेसेज आलाच नाहीये, मला कसं कळणार? आता ते इथे बसून मी तरी कसं सांगणार आहे? ब्युटी मला तर खूप टेन्शन आलंय. नक्की असं त्यांनी काय लिहिलं असेल ग त्या मेसेज मध्ये? ब्युटी मी त्यांना भाऊसाहेब बनवून फसवते हे त्यांना कळलं नसेल ना? नाही नाही, काहीतरीच काय असं काहीच झालं नसणार आहे. अगं मयुरीच्या येण्याबद्दल त्यांना जर काही एवढा कॉन्फिडन्स असेल तर त्या मेसेज मध्ये काहीही असू शकतं ना. पण मला सांग कशावरून ते कॉन्फिडेंटली बोलत असतील? ब्युटी अगं मी आता फुलवाल्याच्या दुकानावर आली आहे मयुरीसाठी बुके घ्यायला. आता बोल. अगं त्यांना जर का एवढा कॉन्फिडन्स आहे की मयुरी त्यांना भेटायला येणारच आहे तर? ब्युटी माझा एखादा वीक पॉइंट त्यांना कळला तर नसेल ना? मला पण काही कळत नाहीये ग. मी विचार करते आणि तुला कळवते. हा बर, ऐक ऐक तू मला आधी पटकन मेसेज पाठव आणि मी बघते तुला कळवते काय ते. हा बाय. ओ पाठवते पाठवते. बाय बाय. ब्युटीचा मेसेज तर आलाय, मग राजू सरांचा मेसेज काय येत नाहीये? सर तुमच्यासाठी सर कुठे गेले? सर सर प्लीज मला सांगा ना, तुम्ही मिस मयुरीला नक्की काय मेसेज केलाय? बघा आता मी तुमच्याकडे जॉब करते, तर इथून बाहेर पडल्यावर मला ओव्हर टाइम पण करायचं आहे. आता तुमच्या घरी जर काही महत्वाचं काम आलं तर मी कसं येणार आहे? सर तुम्ही जर का मला मेसेज केलाच नाही तर मला कळणार कसं आहे ना? काय करू? सरांचे फोन, मी राजवीर सरांचा फोन घेऊ का? नाही म्हणजे हे असं करणं चुकीचं आहे मला माहिती आहे, पण मी फक्त मला केलेला मेसेज बघते. बाप्पा प्लीज मला माफ कर ना. असं वर काय असेल? आता खरा खेळ सुरू झालाय मिस मयुरी. सॉरी हाऊ साहेब, आता तू मेसेज शोधत राहशील आणि मी तुझ्यातल्या मिस मयुरींना. हॅलो. हा बोल मयू. ब्युटी तू विचार केलास का? विचार करून करून ना आता मला हेड मसाज द्यायची वेळ आली आहे. ब्युटी अगं तू जर का असं बोलीस तर कसं चालेल? ते काय नाही, तू एक काम कर, तू काही कर पण आमची भेट थांबव. मयू माझ्या डोक्यात तीच विचार चक्र सुरू आहेत. बर मला सांग की त्या मेसेज बद्दल त्यांना परत काही विचारलंस का? नाही ना, ते काही मला सांगतच नाहीये. ठीक आहे, मग ते मयुरीला कुठे भेटणार आहेत, काय कधी वगैरे ते सगळं काही विचारलंस का? मी एकदा विचारून बघते. ब्युटी ऐक ना, मला त्या मेसेजचं खूपच टेन्शन आलंय ग. त्यांनी असं काय लिहिलं असेल त्या मेसेज मध्ये? अगं त्या मेसेजचं नाव काढल्यावरती मलाच धडकी भरतीये. मम्मी काय म्हणते? तू ना त्यांना फोन करून त्यांना डायरेक्ट सांगून टाक की मी काय तुम्हाला भेटायला येत नाही. ब्युटी सांगितलं असतं पण नाही सांगू शकत ना. जर का मी असं केलं ना तर मग ती मयुरी भावना शून्य आणि फसवी आहे असं त्यांचं आधीच ठरवून झालंय. मग जा भेटायला. मग माझ्या ओव्हर टाइमचं काय करू? मयू मला
तुझ्याशी काय बोलायचं मला काहीच कळत नाहीये. ब्युटी एक मला काही माहिती नाही, तू काही कर पण आमची भेट थांबव प्लीज, मला मदत कर ना. ठीक आहे बघते मी करते काहीतरी. तू तुला काही अपडेट मिळाला की मला लगेच कळव. हा ठीक आहे चालेल, मला काही कळलं की तुला मी लगेच कळवते. ठीक आहे बाय बाय बाय. आता कोणी क्लायंट असेल त्याला परत घरीच पाठवते. हे मयूरचं काम झाल्याशिवाय आज मी कोणाला आत घेणारच नाही. मिस ब्युटी तुम्ही इथे? हा ते काल आपण पेढीवर आबांना प्रॉमिस केला होता ना ते पूर्ण केलं. त्यांच्याकडे पेढीवरचे कपडे पण देऊन आलो. ते सगळं ठीक आहे पण माझा प्रश्न अजूनही तोच आहे, तुम्ही इथे? हा ते आपण सॉरी बोलायला आलो होतो. बरं झालं तुमची चूक तुम्हालाच कळली, जाता बाय. नाही नाही मिस ब्युटी ते सॉरी का बोलत आहे ते ऐकून घ्या ना. ते तुम्ही आपल्याला जॉबचं बोलले होते ना. हा ते आपण करू नाही शकलो ना कारण मयुरीला ऑलरेडी जॉब लागला होता. ते आपण तुमचा प्रॉमिस मोडल्यासारखं झालं ना, मग ते आपल्याला खात होता तर मग तुम्ही दिलेला प्रॉमिस आपल्याला कधीच मोडायचं नाही. गॅरी हरकत नाहीये, तुम्ही एक प्रॉमिस पूर्ण नाही करू शकलात म्हणून काय झालं, तुम्ही माझी अजून एक मदत कराल का? हा बस काय मिस ब्युटी तुम्ही बोला ना, तुम्ही बोलाल ते आपण करणार. मला राजवीर सरांना भेटायचं. अरे एवढं सिंपल काम तर आपण 2 मिनिटात करू ना, तुम्ही झालंच म्हणून समजा. कधी भेटायचं ब्रोला सांगा. सांगते राजवीर सरांच्या डेटची कधी आणि कशी वाट लावायची हे ठरलं की सगळं काही सांगते. सगळं काही एका जागी थांबल्यासारखं वाटते. ड्युटीला मी सांगितलंय खरं पण ती नक्की काय करणार आहे हे पण अजून मला माहित नाही आणि सर पण काही सांगायला तयार नाही. नक्की काय करू काहीच कळत नाही, एकदा विचारून बघू का परत सरांना. सर तुम्ही आज नक्की कुठे भेटणार आहात? ते मी ऑलरेडी मेसेज करून कळवले. पण मेसेज नाही आलाय सर. मला मला कुठे मेसेज आलाय सर, मला मेसेजच नाही आलाय, मग कसं कळणार ना मला? तुला मेसेज काय आहे? भेट माझी मिस मयुरींशी होणार आहे आणि त्यांना मी ठिकाण ऑलरेडी कळवलंय मेसेज मध्ये. इतरांशी अवांतर चर्चा कशाला ना. सर तुम्ही बरोबरच बोलताय पण मी तुमचा बॉडीगार्ड आहे ना, तुम्ही तिकडे पोहोचण्या अगोदर तुमच्या सिक्युरिटीचं मला सगळं बघावं लागेल ना सर. म्हणजे पटकन अशी काही इमर्जन्सी आली, काही प्रॉब्लेम झाला तर मला माहिती असायला हवं ना तुम्ही नक्की कुठे गेलाय म्हणून विचारतोय सर. हा बरोबर, मी याचा विचारच नाही केला भाऊ सर. बरोबर ना सर, मला सांगा पटकन लोकेशन सांगा. शांतीनगर. शांतीनगर? अहो सर तुम्ही तिकडे जाऊ नका, मागच्या वेळी तुमच्यावर तिकडेच हल्ला झाला होता आठवलं का सर? अरे हा मी ऑलमोस्ट विसरलोच भाऊ साहेब. सर तुम्ही एक काम करा, तुम्ही पटकन मयुरीला मेसेज करा आणि सांगून टाका की प्लॅन कॅन्सल झालाय. हे कारण ऐकल्यावर ते पण समजून घेतील सर तुम्हाला. तसंही त्यांना सगळ्यांना समजून घ्यायला व्यवस्थित येतो. नाही सर तुम्ही मेसेज करा ना त्यांना पटकन सर. पण मी काय बोलतो भाऊसाहेब,
प्रश्न जर सिक्युरिटीचाच आहे तर सोबत मी तुलाही घेऊन जायला हवं ना. मला कशाला सर. अरे आत्ताच तर म्हणालास ना सिक्युरिटीचा प्रश्न आहे. तू माझ्या सोबत चल, हवं तर तू बाहेर उभा रा. अहो सर, तुमच्या दोघांमध्ये मी कशाला. प्लीज नाही म्हणू नको सर. आज माझी मिस मयुरींसोबतची भेट खूप महत्वाची आहे रे. पण सर तुम्ही दोघं करत जा मी. भाऊसाहेब. पण सर. पुढच्या 10 मिनिटाला तयार राहा, आपण निघतोय. तुला माझ्यासोबत यायचंय की नाही? नाही नाही. मग तुला डेटवर जायचंय मिस मधुमालतीन सोबत? नाही नाही, तसं नाही सर. म्हणजे माझ्यासोबत यायचं? नाही. बस तर मग तयार राहा, 10 मिनिटात निघायचंय आपण. कारण कुठलंच नकोय. हो 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 हो. गुड. चॉकलेट आणलंय, गुलाबाचं फूल आणलंय, प्रपोज करण्यासाठी रिंग आणली, डेटची सगळी तयारी झालीये. नाही नाही म्हणता म्हणता सगळं काही माझ्या मनासारखं झालंय. आता साहेब आले की इश. नाही मधुमालती, नाही आता अजिबात लाजायचं नाही. साहेबांबद्दल तुझ्या मनात जे काही आहे ना ते त्यांना सगळं काही सांगून टाकायचंय. त्यामुळे आता बोलण्यात वेळवाया न घालवता तू त्यांच्याशी जे काही बोलणार असता त्याची प्रॅक्टिस कर. हॅलो साहेब, तुम्ही सगळ्यांसाठी भाऊसाहेब असाल पण माझ्यासाठी फक्त तुम्ही साहेबा. तुम्ही ज्या ज्या वेळी माझ्या समोर येता ना त्या त्यावेळी माझ्या मनामध्ये एक नवीन कविता जन्म घेते. पण ती कविता मी आज बोलणार नाहीये. मी जे काही आहे ना ते थेटपणेच सांगणार. साहेब, आय लव्ह यू. साहेब तुम्ही ऐकलत ना, मी तुम्हाला आय लव्ह यू म्हटलं. तुम्ही पण मला आय लव्ह यू टू म्हणा ना. ठीक आहे, तुम्ही काहीच बोलणार नाहीत ना, मग मीच तुमच्या वतीने म्हणते आय लव्ह यू टू. साहेब, आधी मला वाटलं होतं तुमचं माझ्यावर प्रेमच नाही, पण जेव्हा तुम्ही राजवीर सरांसमोर डेटला यायला हो म्हणालात ना तेव्हाच मला कळलं आग दोनों तरफ से बराबर लगी हुई है. साहेब साहेब तुम्ही माझ्या मनातले राजकुमार आहात. पांढऱ्या घोड्यावर बसून येणारे आजही राजकुमारी तुमचीच वाट बघते. या आणि तुमच्या राजकुमारीला घेऊन जा. या बोलपट सरांची खाष्ट सासूसारखी बडबड ऐकून मला कंटाळा आलाय. त्यांच्या तोंडाची टवळी ना सुरूच असते. त्यांच्या समोर देवा करण्यापेक्षा ना तुमची सेवा करणं मला कधीही चालेल. त्यामुळे मी आता शेवटचा विचारते, विल यू मॅरी मी? मीच तो ज्याला तुम्ही दोघे मिळून मूर्ख बनवत होता. मी सासूरवास करतो, खाष्ट सासू वाटतो मी तुम्हाला. दाखवतोच तुम्हाला सासूरवास काय असतो ते. आता ही थेरप बंद करायची आणि आपल्या कामाला लागायचं. बघतो मी तुम्हालाही आणि तुमच्या त्या भाऊसाहेबलाही. सॉरी साहेब, ही जालिम दुनिया की वजह से आज आपली डेट नाही होऊ शकत. सर 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 प्लीज ऐका ना, तुम्ही त्यांना भेटण्याच्या भानगडीत पडू नका. साहेब, मिस मयुरींच्या बाबतीत एखादी गोष्ट एकदा मी ठरवली की ठरवली, ती बदलू शकत नाही. मिस ब्युटी, तुम्ही इथे? अहो राजवीर सर, माझ्या आजीचा एक दागिना आहे, तो मला आजच्या आज बनवून हवा होता म्हणून मी इथे आले. ओके
ठीक आहे मिस ब्युटी तुमचा दागिना तुम्ही पेढीवर द्या आणि तुम्हाला हवा तसा तुम्ही बनवून मिळेल. अरे नाही ब्रो ऐक ना, अरे त्यांच्या आजीचा आज सेंचुरी आहे. काय आहे म्हणजे बर्थडे आहे 100 वाला, तर त्यांना ते आज पाहिजे. हो ना, मला 4 वाजेपर्यंत तिकडे पोहोचायचंय. अच्छा, म्हणजे मी कधी कुठे जाणार, कोणाला भेटणार, या सगळ्याची खबर एका मैत्रिणीकडून दुसऱ्या मैत्रिणीपर्यंत पोहोचली आहे तर. आणि हा सगळा प्लान मला अडवण्यासाठी चालू आहे. राजवीर सर प्लीज तुम्ही कराल ना माझी एवढी मदत. मिस ब्युटी, तुमच्या आजीना तुम्ही माझ्याकडून पण वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या, पण आय एम रिअली सॉरी, मला ऍक्च्युली एका मीटिंगसाठी जायचंय. इनफॅक्ट मी ऍक्च्युली मिस मयुरींना भेटायला जात आहे, त्यामुळे इतर सगळी कामं आता नंतर मला जायलाच हवं. सर सर सर, ही बघा, ही माझ्या आजीची माळ आहे, तुम्ही एकदा बघून. सर तुम्ही हलू नका ना, बिचारा छोटूशा मणांवरती जर का तुमचा पाय पडला आणि ते मणी असे चिरडून गेले तर. ते सोन्याचे मणी सगळीकडे पसरलेत, आपल्याला आपल्याला काळजीपूर्वक उचलावे लागतील सर ते. कसले भारी आहात तुम्ही, आता एक मणी शोधलात ना, उरलेले 99 पण शोधून द्या ना प्लीज. त्याची काहीच आवश्यकता नाहीये मिस ब्युटी, कारण हे मणी खोटे आहेत. असतील ना, असतील कदाचित मणी खोटे, पण माझ्या आजीच्या श्रद्धेचं काय, तिची श्रद्धा तर खरी आहे ना. तिने बिचारीने इतकी वर्ष सोनं समजून असे जपून ठेवले होते हो हे मणी. बाकी काही नाही, आपण तिच्या भावनांचा तरी विचार करायला हवा ना. तिच्या भावनांचा विचार करून तरी तुम्ही थांबा ना प्लीज, 4 वाजेपर्यंत मला तिला द्यायचे आहेत हो. आपण मिळून शोधूयात ना. एक्सक्यूज मी ऑल स्टाफ, मिस ब्युटींना हे मणी शोधायला जरा त्यांची मदत करा. एकूण एक मणी शोधला पाहिजे, किती सापडत आहेत ते बघा, आणि जर मणी कमी पडले तर त्यांना ते आपल्याकडून द्या. सर हे जरा जास्तच होत असं नाही वाटत मिस्टर बोलपट? या विषयावर आता अजून चर्चा करण्यासाठी माझ्याकडे खरंच वेळ नाहीये. मी कोणाला तरी वेळ दिली आणि मी ज्या व्यक्तीला वेळ दिलीये ती व्यक्ती आणि माझी वेळ दोन्ही माझ्यासाठी सोन्यासारखे आहेत. सर सर, आजीच्या दागिन्यातले मणी. सर मणी थांबा ना सर, या ना सगळे शोधायला, या ना मदत कर ना.
सर सर मी तुम्हाला बोललो होतो त्या नाही येणार. अरे अशा कशा नाही येणार, तुला काय माहिती त्या येणार की नाही ते? मला खात्री आहे मिस मयुरी येणारच. पण सर त्या जर का एखाद्या अर्जंट कामामध्ये अडकल्या असतील आणि त्यांना येताच नाही आलं तर? तू सतत नेगेटिव्ह का बोलत असतो रे मिस मयुरींबद्दल? जरा शुभशुभ बोल तू. मला खात्री आहे मिस मयुरी येणार म्हणजे येणारच. आता कोणत्याही क्षणी त्या येत असतील. मिस मयुरी येणार. सर मी निगेटिव्ह नाही बोलत आहे, पण मला खरंच असं वाटतं की ते नाही येणार. तुला काय माहिती त्या येणार की नाही येणार ते? हे बघ भाऊसाहेब, मिस मयुरी आता कोणत्याही क्षणी इथे येत असतील. तुला थांबायचं नसेल तर तू जा, निघून जा. लकी हो जा 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 निघून जा. खरंच जाऊ? जा भाऊसाहेब. अरे खरंच निघालास? सर तुम्हीच बोलत जा. म्हणून तू जाणार निघून? मिस मयुरी आता कोणत्याही क्षणी येत असतील, तू माझ्यासोबत इथे थांबायला हवंस ना. माझा ना विश्वास आहे मिस मयुरी आज मला भेटायला येणारच. तुमचा त्यांच्यावर एवढा विश्वास आहे? हो का? का कधी कुठे कस त्याच्या पलीकडे जाऊन पण काही नाती असतात. त्याबद्दल कुठल्या रिलेशनशिप कॉलम मध्ये लिहिलेलं नसतं. ते फक्त एकमेकांच्या डोळ्यात दिसत असत. मी मिस मयुरींच्या डोळ्यात माझ्याबद्दल विश्वास पाहिलाय, आणि माझ्या डोळ्यातही मिस मयुरींने विश्वास पाहिलाय. भाऊसाहेब या विश्वासाच्या जोरावरच आमची मैत्री टिकून आहे. आणि गरजेचं नसतं की प्रत्येक भावना ही बोलूनच व्यक्त झाली पाहिजे. इनफॅक्ट मला तर असं वाटतं की न बोलता व्यक्त झालेली भावनाच खरी भावना असते. बाकी सगळ्या भावना फ्रॉड असतात रे भाऊसाहेब. मिस मयुरींच्या डोळ्यात मी पाहिली आहे ती तळमळ. माझ्याबद्दलची काळजी, माझी सतत वाट पाहत राहणं. मी जर त्यांना भेटायला बोलवलं तर सगळं काही सोडून काहीही करून मला भेटायला येण्याची त्यांची धडपड. इनफॅक्ट आज काय होणार आहे हे पण मी तुला सांगतो भाऊसाहेब. आज जर त्या मिस मयुरी आल्या नाहीत ना तर मी इथेच बसून राहणार रात्रभर. हे मिस मयुरींना ऑलरेडी माहिती आहे. त्यांच्या डोळ्यात पाहिली आहे मी माझ्यासाठीची काळजी. त्यामुळे त्या माझ्यावर चिडतील, रागावतील, बोलतील, बडबडतील, पण काहीही करून मला भेटायला मात्र नक्की येतील. हो ना? आय मीन मला असं वाटतं तुला जर आता निघायचं असेल तर तू निघू शकतोस, कारण मिस मयुरी आता कधीही कुठल्याही क्षणी येतील. आणि तेवढंच आम्हाला थोडेसे प्रायव्हसीचे क्षण, 10 मिनिट तरी सोबत जरा टाइम स्पेंड करू दे. तू गेलास तरी हरकत नाही भाऊसाहेब. नक्की सर. जा. ओके सर. अरे इकडे कुठे भाऊसाहेब? कपडे बदलून मिस मयुरी कधी इथे परत येतील काय माहिती. दादा एक चहा द्या.
बोल बेटी जी अजब कहानी अजब कहानी।